लगीनघाई हा आपल्याकडे तसा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या तयारीत खरं तर न उतरलेलो बरं, कारण लग्नवार्ता जेव्हा इथपर्यंत पोचते तेव्हा ती खरी लग्नाची सुरुवात म्हणायला हवी. आणि त्यासाठी आजही आपल्याकडे महत्त्वाची ठरते ती लग्नपत्रिका. सध्या या लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललेलं असून ते अधिक आकर्षक, पर्यावरणपूरक, कमीत कमी किमतीत अशा वेगवेगळ्या पत्रिकांपासून डिजिटल झालेल्या तरुणाईसाठी खास डिजिटल स्वरूपातील लग्नपत्रिका घराघरात पोहोचत आहे. लग्नपत्रिकेचं हे बदलतं स्वरूप सध्या चर्चेचा विषय ठरतंय. नेमकं काळ बदलला तरी अद्यापही आपल्याकडे लग्नांची छपाई मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र आता तरुणांचा कल हा डिजिटल लग्नपत्रिका यांच्याकडे वळलेला पाहायला मिळतोय. नेमकं ही लग्नपत्रिका कशी तयार केली जाते, काय आहे यामध्ये पाहूया. मी स्मृती अक्षय चव्हाण बोल. जेव्हा कोविडचा पिरियड चालू होता आय लॉस्ट माय जॉब आणि त्यानंतर त्यामध्ये मी सुरू केलं आपल्या स्किल्सवर काम करणं आणि त्या स्किल्समधनं माझं डिजिटल आर्ट्सचं जे पॅशन किंवा जे स्किल होतं ते त्याच्यामध्ये खूप डेव्हलप झालं आणि सध्याला मी त्याच्या हेल्पने डिजिटल पत्रिका बनवते. तर याची एक अशी गमतीशीर स्टोरी आहे. माझा फायनल थर्ड इयरचा इंजिनिअरिंगचा पेपर चालू होता आणि मला बातम्या वाचायची हौस आहे, तर त्याच्यामध्ये गुगल डुडल म्हणून एक असं जॉब डिस्क्रिप्शन होतं की ज्याच्यासाठी मी बरीच वर्ष थांबले होते किंवा मला ते परस्यू करायचं होतं, पण त्यांनी त्यांच्याकडच्या सगळ्या ओपनिंग्स त्या वर्षी बंद केल्या आणि ते कुठेतरी असं वाईट वाटलं की अरे बापरे आत्ता आपण काय करायचं. म्हणून इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राकडे भरपूर जास्त आकर्षिले गेले आणि तिकडे प्रामुख्याने वळले. ते झाल्यानंतर मी माझे स्किल्स बाकीच्या आर्टिस्टकडे बघून किंवा थोडेफार त्यांच्याकडनं गायडन्स किंवा छोटे छोटे क्लासेस करून कम्प्लीट केले आणि त्यातनं मी माझी एक स्वतःची आर्ट फॉर्म तयार केली. आणि त्यातनं ह्या सगळ्याला किक कुठे मिळाली की जेव्हा मी माझं वेडिंग कार्ड डिझाईन करत होते तर मी घरातल्यांना म्हटलं की मला त्या पारंपरिक वेडिंग कार्डसाठी नाही जायचं आहे, मला काहीतरी नवीन आणि युनिक करायचं आहे. तर ते युनिक करण्याच्या नादात मी छान असं वेडिंग कार्ड तयार केलं आणि त्याची छोटीशी रील बनवली आणि ती इंस्टाग्रामवर टाकली. सोशल मीडियावर ती लिटरली 2 ते 3 दिवसात तिने मिलियन क्रॉस केले, व्ह्यूज क्रॉस केले आणि ते इतकं भन्नाट आणि वेगळी आयडिया पाहून मला भरपूर साऱ्या रिक्वायरमेंट्स यायला लागल्या. मग मी म्हटलं की का नाही, आपल्याकडे जर कला आहे आपण एखाद्यासाठी एखादी छान गोष्ट बनवू शकतो. इथून ह्या सगळ्या लग्नपत्रिकेला किंवा या लग्नपत्रिकेच्या गोष्टींना सुरुवात झाली असं म्हणू शकतो मी. आपण असं म्हणतो की एखादी हँडमेड गोष्ट विकत आणलेल्या गोष्टीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असते, कारण तिच्यामध्ये आपण आपले स्वतःचे इमोशन उतरवतो. मी लग्नपत्रिका तयार करत असताना त्या जोडप्याचे किंवा त्याच्या घरातल्यांचे पूर्ण विचार आणि त्यांना ज्या पद्धतीच्या गोष्टी आवडतात त्यांचा सगळ्याचा विचार करून त्याला आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची सांगड किंवा त्यांच्या पद्धतीची सांगड घालते आणि ती पत्रिका बनवते. तर कस्टमायझेशन आलं की तिथे आपला वेळ आला आणि वेळ आला की तिथे थोडीशी किंमत आपली वाढते. त्यामुळे मी जे चार्जेस आहेत ते तुम्हाला काय काय हवंय त्यानुसार ठेवलेले आहेत. प्रिंटिंग जसा पेपर असेल किंवा जसं मटेरियल असेल जे तुम्ही सांगाल ते अगदी 35 रुपयापासून ते 750-800 रुपयापर्यंत मी पत्रिका अवेलेबल तुम्हाला करून देऊ शकते. तर मी जे कार्ड बनवते त्याच्यात तुमच्यासारखं दिसणारं अवतार किंवा तुमच्यासारखा दिसणारा माणूस आहे, मग ते लोकांना अजून आपुलकीचं वाटतं आणि त्यामुळे ते त्या गोष्टीकडे त्यांचा कल वाढायला लागला डिजिटल माध्यमांकडे. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.